सोयाबीन ज्याला पिवळं सोनं या नावानं पण ओळखलं जातं भारतातील एक प्रमुख खरीप पीक आहे. गेल्या 10 वर्षांपासून मध्य भारतात रोख पिकाच्या रूपात पिकवलेल्या सोयाबीनच्या उत्पादनात स्थिरता दिसून येते. लागवडीचा खर्च वाढत असूनही उत्पादनाचं प्रमाण मर्यादित आहे, ज्याचं मुख्य कारण आहे तणांवर अयोग्य नियंत्रण. सोयाबीनमध्ये अनेक प्रकारचे लांब आणि रुंद पानांचे तण येतात, ज्यांची योग्य प्रकारे व्यवस्था न केल्यास उत्पादन 30-70% कमी होतं आणि शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपात मोठा ताण सहन करावा लागतो. शेतकरी पहिल्या 15-20 दिवसात या गोंधळात राहतो की तण नियंत्रित कसे करावेत, काय वापरावे, कोणाबरोबर काय मिसळावे, फवारणी कधी करावी, लांब पानांच्या तणाला मारावे की रुंद पानांच्या, किंवा दोघांना एकत्र कसं मारायचं, आणि याबरोबरच पिकांना झटका किंवा पिवळे पडण्यापासून संरक्षण कसे करावे. सुरुवातीच्या काळात शेतकऱ्याला आपले पीक तणमुक्त बनवून कोणत्याही प्रकारचे नुकसान न होता लवकर पिकाची वाढ होताना बघावेसे वाटते. आज शेतकऱ्याला गरज आहे ते एका अशा तणनाशकाची, जे ना फक्त वेगानं कार्य करेल तर लांब आणि रुंद पानांच्या दोन्ही प्रकारच्या तणांना त्वरित मारेल आणि तेही पिकाला नुकसान न पोहोचवता. सोयाबीन की खेती करता हूँ. आजकल अलग अलग कंपनी के अलग अलग दवाइयाँ आ रही हैं, जिसके कारण किसान कंफ्यूज होता है क्या डालूं क्या ना डालूं, और अधिकांश लोग इतने समझदार नहीं होते कि वो सही तरीके से घोल भी बना सके, जिसके कारण पैसा भी बर्बाद होता है और रिजल्ट भी नहीं मिल पाते, क्योंकि घोल सही तरीके से नहीं बन पाता है. फसल लगाने के 20 दिन के बाद ही खरपतवारों का बहुत बड़ा कहर आता है, जिससे फसल पूरी तरह बर्बाद हो जाती है. दवाइयाँ डालनी पड़ती हैं कुछ कंपनियों की, तो उन दवाइयों से भी कुछ नुकसान आते हैं. कोण करेल त्यांच्या समस्यांचा अंत, कोणात आहेत अशी वैशिष्ट्य जो संपवेल या संकटांचं मूळ. क्रिस्टल घेऊन आलंय एक नवीन इंटेलिजंट आणि आधुनिक तणनाशक, जे आहे तेज तर्रार, जे करेल सर्व प्रकारच्या शत्रूंवर वार. सादर करीत आहोत क्रिस्टलचे नवीन उत्पादन अमोल तेज तर्रार. वार होईल सर्व तण हद्दपार.